नमस्कार फ्रेंड्स, कसे आहात? तर खूप दिवसानंतरच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी भाग्यश्री तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. आणि आज मी तुम्हाला एक छानशी रेसिपी दाखवणार आहे. रेसिपी कोणती आहे? तर आवळा आपल्या सगळ्यांना माहीत आहे, तर त्या आवळ्यापासून तयार होणारी आवळा कँडी किंवा आवळा बर्फी याला म्हणू शकता, तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि खूप कमी वेळात, म्हणजे कमी साहित्यात, कमी वेळात आणि थंडीच्या दिवसामध्ये, सध्या थंडीचे दिवस चालू आहेत, त्यामध्ये उपयोगी ठरणारी, सर्व समस्यांवर अगदी योग्य आवळा असा कोणी आपण खायलाच जात नाही किंवा शक्यतो नाही खात. लहान मुले असतील किंवा दात आंबतात त्यामुळे असा आवळा कोण खायलाच जात नाही शक्यतो. तर त्यासाठी अशा प्रकारे जर आपण आवळा कँडी घरात बनवली तर ती एकदम उपयुक्त ठरते, खायलाही एकदम छान. आणि जशी आपण बर्फी वगैरे खातो अगदी त्याप्रकारे केल्यामुळे ती आरामात सगळेजण शक्यतो खातात आणि उपयोगीही आहे आपल्यासाठी. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा इथे फ्रेंड्स, मी छान असे फ्रेश आवळे आणलेले आहेत. हे अर्धा किलो आवळे आहेत आणि आता हे आपल्याला उकळून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे उकळायचे आहेत. जसे आपण मोदकाचे वगैरे उकड काढतो त्याप्रकारे उकळून घ्यायचे आहेत. खाली एका पातेल्यामध्ये पाणी घातलं आहे थोडंसं आणि त्याच्यावरती ही चाळण ठेवली आहे आणि त्या चाळणीमध्ये हे आपल्याला एक 10 ते 12 मिनिट उकळून घ्यायचे आहे झाकण ठेवून. आणि गॅस मध्यम ठेवायचा आहे, जास्त मोठाही नाही व जास्त कमीही नाही ठेवायचा. तर बघा, एक 12-13 मिनिटांनंतर छान असे आपले आवळे हे मऊ असे झालेले आहेत. अगदी आपल्याला म्हणजे फार शिजवायचे नाही आहेत, तर हेच टायमिंग ठेवायचं आहे. आणि व्यवस्थित असं याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या सुट्या होतातच, फक्त आपल्याला या बाजूला करायच्या आहेत आणि आतलं जे बी आहे ते काढून टाकायचं आहे. आणि वरची साल जर निघत असेल तर काढायची, नाही काढली तरी काही हरकत नाही. तर बघा इथे सगळ्या पाकळ्या अशा छान मी मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. आणि आता आपल्याला फक्त मिक्सरमधून हे एकदा पेस्ट करून घ्यायचे आहे. बघा या प्रकारे पेस्ट करताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. 2 ते 3 बॅचमध्ये तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात आवळे घेऊन जरी केलं तरी चालेल, पण पाणी अजिबात घालायचं नाही. व्यवस्थित अशी पेस्ट होते 2-3 वेळा मिक्सरमधून फिरवल्यानंतर. तर हे आता 2 मिनिट आपण असंच परतून घ्यायचं आहे. आधी नॉनस्टिकचा पॅन मी यूज केलेला आहे, तुम्ही हवं असल्यास कढईमध्ये वगैरे करू शकता. तर 2 मिनिटांनंतर बघा याच्यामध्ये मी साखर घातलेली आहे. साधारण 300 ग्रॅम साखर याला चालेल, 1/2 किलो आपल्या आवळ्यांसाठी. तरी ते 300 ग्रॅम साखर मी अंदाजे घालून घेतलेली आहे. आता हे मिश्रण छान असं पातळ होईल आणि मग आपल्याला जसं आपण नारळाच्या वड्या घट्ट गोळा होईपर्यंत शिजवतो किंवा परततो, सेम त्याच प्रकारे आपल्याला याचा जोपर्यंत घट्ट गोळा बनत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे. तुम्ही बघा इथे एक 10-15 मिनटानंतर छान गोळा होण्यास सुरुवात झालेली आहे. हे एका जागी येण्यास सुरुवात झाली आहे पण अजूनही झालेलं नाही आहे. तर एक अजून 5 मिनिटभर परतल्यानंतर बघा इथे छान मी प्लेटला तूप लावलं आहे आणि त्याच्यावरती हे सगळं मिश्रण ओतायचं आहे. आणि मग प्लेन करून घ्यायचं आहे वाटीच्या साह्याने, म्हणजे वाटीला तूप लावून तुम्ही ते प्लेन करू शकता. प्लॅस्टिकच्या कागदावरती केलं तरीही चालेल. आणि छान हे असं थापायचं आणि मस्त अशा वड्या आपल्याला हव्या त्या साईजमध्ये पाडून घ्यायच्या. तुम्हाला हवं असल्यास याचे तुम्ही गोळेही छोटे छोटे बनवू शकता आणि किंवा वड्याही पाडू शकता. तर बघा हे अशा प्रकारे मी अगदी मध्यम साईजमध्ये वड्या पाडून घेते. तर खूप छान टेस्टही खूप छान झालेली होती. तर बघा एक 1/2 तासानंतर छान सेट झालं. मी फ्रीजमध्ये सेट केलं, नॉर्मल टेम्परेचरला केलं तरीही चालेल. तर बघा इथे छान वड्या पडलेल्या आहेत, अगदी कडकही नाही झाल्या आणि अगदीच मऊही नाही, अशा मध्यम छान झालेल्या आहेत. चवीला पण छान थोडंसं आलं मी घातलेलं होतं तुम्हाला सांगायचं राहिलं. ज्यावेळेला मिक्सरमध्ये आपण हे फिरवलं तेव्हा थोडंसं आल्याचा तुकडा घालायचा आणि वेलची पावडरही घालायची. आणि वड्यांना तुम्ही जर अशी पिठी साखर जर पेरली तर ते अजून छान चव येते त्याला. तर बघा इथे मी थोड्या काही आहेत वड्या यांना पिठी साखर वरून लावलेली आहे. तर अजून म्हणजे गोड लागतं, जर गोड अजून हवं असेल तर तुम्ही अशा प्रकारेही करू शकता आणि दिसायला पण ते खूप छान दिसतं. तर इथे मी माझ्याकडे हा एअरटाईट कंटेनर डबा आहे, याच्यामध्ये मी हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा फ्रेंड्स.